नमस्कार, चॅट विथ द लेजंड्स या क्रिकेट शोचेर तुमचे सगळ्यांचे स्वागत. वो शो तुमच्या मुखार घेऊन येतो फोटोसॉनिक प्रोडक्शन, आणि आज आमच्या वांगडा असा एक नामनेचे क्रिकेट खेळगडू सूरज चोपडेकर. सूरज, वेलकम टू द शो. थँक्यू सूरज. आम्ही जाणा तुम्ही एक बरे लेफ्ट हँडेड स्टायलिश क्रिकेटर, पण या क्रिकेटीक सुरुवात कशी आली हे मात्र आमच्या प्रेक्षकांक तुम्ही सांगचे. पहिले म्हटल्यार मिस्टर नायक, तुषार नायकाक आणि त्याच्या फुल टिमींक थँक्यू म्हणटा की त्यांच्यानी आम्ही बिफोर 2000 आणि 1995-98 त्यांना खेळपी त्यांना त्यांनी उगडास करून आमगेर येले आणि एक थोडो क्रिकेटीचो अनुभव आमचा जो आसलो ते सांगपाक किस्से सांगपाक आमकां ऑपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू व्हेरी मच तुषार. येस, वेलकम. सो तू म्हटले तसे आणि जेव्हा तुषार तुवें विचारले की क्रिकेट करियर हांवें खंयच्यान चालू केली म्हणटा पळय, ती जेन्ना स्कूल लायफान आसले तेन्ना आम्ही गिरी रावतालो हांव आणि गिरी आम्ही आमच्या वाड्यावेल्याच भुरग्यांनी झिगमा क्रिकेटर्स म्हणून एक टीम तयार केली. तितून व्हडले नावाजलेले प्लेयर नासले, पण तितून संजू कासकर म्हणून एक बरो प्लेयर आसलो, राजेश म्हणून एकटो आसलो आनी आम्ही वाड्यावेली टीम घेवन खूब कडेन टुर्नामेंटाक वयताले लायट बॉलान. ती थोड्या दिसांनी आम्ही झिगमा क्रिकेटर्स नाव आसले ते चेंज करून आम्ही ड्युक्स 11 म्हणून दवरले, ड्युक्स क्रिकेटर्स म्हणून दवरलेले आणि आम्ही एक 2-3 वर्सां 3 वर्सां 4 वर्सां म्हटल्यार खूप टुर्नामेंट खेळले आणि ना म्हटल्यार वर्साक 7-8 टुर्नामेंट आम्ही जिंकताले. तितून आमचो परफॉर्मन्स माझो संजूचो खरंच बरो जातालो. इमिजिएटली 1990 लायट बॉलान ट्रान्सफर झाली. मे बी आतां तुमकां खबर आसा काय ना म्हाका खबर ना तुषार, तुमी त्या टुर्नामेंटाकूय वचनासले, पण लायट बॉल इतलो फेमस आसलो न्हू की डाकटुली बाउंड्री आसताली, ल्हान बाउंड्री आणि एक्सपेक्टेशन आसले की ते सिंगल डबल कॉन्सेप्टूच असं नासले. सो सिक्सरीचेच महत्व असताले, एवरी टाइम तू बॉल घाल सिक्स मार, बॉल चुकलो जाल्यार बायलान गाळी पडटाले असे ते दीस आसले. आता कसे म्हणतात की सिक्स मार, सिक्स कित्याक मारता, सिंगल काड डबल काड तसे नासले. सो 91-92 हांवें खेळोंक स्टार्ट केले लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. तेन्ना हांव लेफ्टी म्हटल्यार एडवांटेज असताले, कित्याक लेग स्पिनर तेन्ना खूप कमी असले आणि लेग स्पिनर रायट हँडेड बॅट्समॅनांक इजी चकयताले, इजी चकोवप जाताले. सो लेफ्ट हँडेड एडवांटेज जाताली. सो वेन एवर लेग स्पिनर बॉलर येतालो पळय तेन्ना हांव बॅटिंगेक वचप आणि तेंकां एक बारीक सारीक कितें कितें स्कोर मारपाचे आसले. आणि जेन्ना आम्ही 91-92 जेन्ना क्रिकेट ही बरी हांवें म्हणजे प्रोफेशनल वे स्टार्ट केली, प्रोफेशनल म्हणजे बरे टिमीक खेळपाक. पहिली टीम माझी प्रोफेशनल म्हणता ती परोरीम क्रिकेटर्स. ओके, शालिमार टीम आली त्यांना, शालिमार टीम जस्ट कन्वर्ट जाऊन परोरीम झाले त्यांनाच आम्ही जॉईन झाले. शालिमाराक एकदा गेलो हांव खेळपाक, पण बाहेर बसयलो, लहान असलो. परोरीमाक आम्ही पहिले फ्लड लाईट क्रिकेट टुर्नामेंट त्यांना 3000-4000 रुपया टोटल प्रायज असतात त्यांना आम्ही खेळोंक स्टार्ट केले. सो आणि माझ्या वांगडा बरे बरे खेळपी म्हणतात तुम्ही आता जे म्हणतात पळय लिजंड्स. सो मोस्ट ऑफ द टायम अशोक नायक तुम्ही आणि खुबशे जण, हांव नॉर्मली पळोवंक येना गेमी, पण केन्ना येता तेन्ना तुमच्या तोंडून ऐकता की तुम्ही चडशे आताचे लेटेस्ट लोकांचे नाव घेतात, तेन्ना एकदा फील वाईट दिसता की बिफोर 2000 खेळून गेले त्यांचे कोणच नाव घेना. आणि त्यांना सोशल मीडिया नसले, मोबाईलही नसलो, आणि जे ट्रॉफी आसल्यो त्यो एक डाकटोले येदे कप दिवप ते मागीर त्याची सांगता ट्रॉफीचे किरे झाले ते मागीर सांगता, पण लोकांक कळनासले कोण कितले खेळटा. आता एवरी टाइम फेसबुकार पळयता आम्ही की 50,000 जिकले, 1,00,000 जिकले म्हणून घालतात, पण आमकां चान्सूच नासलो. असे दीस असले त्यांना की त्या टाइम जी एक सीझन म्हटल्यार पाऊस सोपलो की क्रिकेट टुर्नामेंट चालू जाताले आणि जे परत पाऊस येसर ऑलमोस्ट 35-40 इन अँड अराउंड एवरेज फ्लडलाईटी जाताल्यो आणि डे टुर्नामेंटाक आम्ही दिसाक 2-2 सुद्धा खेळटाले लाईट बॉल, कित्याक 2 ओव्हरीचे 3 ओव्हरीचे असताले. सो इन अँड अराउंड एक 80-90 टुर्नामेंट वर्सात सुद्धा आम्ही खेळले जाल्यार तू बिलीव करचो ना की 70%-80% ऑफ द टायम आमचे विनींग जेन्ना आसताले तेन्ना म्हाका इंडिव्हिज्युअल प्रायजीस मेळटाले. तितून तुका पावूंक गेलो जाल्यार स्पेशली म्हाका मॅन ऑफ द सिरीज हे खुबूच फाटी मेळ्ळा, कित्याक हे थोड्याच लोकांक खबर आसतालें आतांच्या. पयलीं हांव फस्ट ओव्हरूय घालतालो आणि वन डाऊन ऑर ओपनर बॅटिंगूय येतालो. बाय द टायम हांव फस्ट इयराक पावलो, देट इज इन 1992-93 अशे. सो पर्रा क्रिकेटर्स टीम तयार केली अँड डेट वॉज अ बिगस्ट टर्न अराउंड इन माय लाईफ. म्हणजे परोरीमांक कितें जाताले, खूप स्टार्स प्लेयर असले, हांव त्यांना लहान 17-18 वर्सांचो आणि माझ्याकून मातशे व्हडले प्लेयर म्हणजे नितीन असलो. नितीन आम्ही बरोबर शिकताले, पण नितीन त्यांना स्टार मसो, नितीन लिंगोडकर, शामी असनोडकर म्हणून असलो परवरी, हय परवरीचो गुरु म्हणून एकटो असलो, तो म्हाका दिसता एक्सपायर्ड झालो असो दिसता आता, गुरु म्हणून असलो. आणि येताले किशन, ना किशन जॉगिंगाक खेळटालो, इवन तो परवरी रावन सुद्धा तो जॉगिंगाक खेळटालो. त्यांना एसके जॉगिंग नासली, त्यांना जस्ट जॉगिंग म्हणून खेळटाले. सो त्यांना म्हाका बॅटिंग 6वो 5वो 7वो अशी मेळटाली त्या टायमार. पण जेन्ना पर्रा क्रिकेटर्स टीम झाली त्यांना अनिल पाटील म्हणून, जी पर्रा क्रिकेटर करपाक, जी फ्लड लॅटीक प्रोफेशनल वे करपाक हो रिस्पॉन्सिबल,
शिवराम बी सगळे भुरगे त्यांना खूप भुरगे आणि आम्ही त्यांच्या फाटोफाट पण अनिल पाटीलांची टीम केली पण परा क्रिकेटर्स ती इतली टीम कडक झाली की वाड्यावयलेच भुरगे खेळटाले आम्ही. सो आमच्या वांगडा माव आसलो सो म्हाका एक प्लेस मेळ्ळी लेफ्ट हँडेड म्हणून म्हाका तेन्ना न्हू इंग्लंडाचो एक नील फेअरवेदर म्हणून प्लेयर आसलो तुम्ही आयकला आणि तो तेन्ना वन डाऊन पोझिशनार खेळप. सो म्हाका तेन्ना गेम पळयताना खूप हें जातालें आणि हांवूय तसोच वन डाऊन पोझिशन म्हणून हांवें तांकां सांगलें की म्हाका वन डाऊन खेळूंक जाय आणि हांव जे परगेटस खेळ्ळो पळय तो वन डाऊन पोझिशन ऑलवेज वन डाऊनच खेळ्ळो हांव म्हणजे फ्लड लायटी क्रिकेटी डे टुर्नामेंट आसले ओपनर येताले येणार कोण कितें दोन ओव्हरीची म्हणजे फ्लड लायट पांच ओव्हरीच्यो जाताल्यो चार ओव्हरी जाताल्यो. सो थंयच्यान खेळ्ळे 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 बाय द टायम हांव बी एस सी शिकतालो बी एस सी इन केमिस्ट्री आणि एक इन्सिडंट असो की माझी त्यांना दोनापावल टुर्नामेंट आसलो दोनापावल न्हू करंजले दिसता व्हडलो टुर्नामेंट 10,000 रुपयाचो फर्स्ट फ्लड लायट टुर्नामेंट. एक किस्सो त्यांना की माझी थर्ड इयराची एग्जाम इज इन 1996 ओके 96 आणि थर्ड इयराची एग्जाम माझी आणि परवा पेपर आहे सकाळी आणि आमकां कुंडे क्रिकेटर्स पडले. सो कुंडे क्रिकेटर्साक बरी टीम पावरफूल गौरीश फट्टे रामू म्हणून आसलो आणि आणि त्यांचे बरे बरे प्लेयर आसले. सो हे दोन राऊंड जिंकले आमचे आणि हांव घरा एग्जाम न्हू परवा वचूंक ना त्यांना मोबाईल ना सकाळच्या चारांक सुमार आमची दार कोण धाडयता भायर व्हडल्यान उठली घरातली कितें जालां कांय समजना सकाळची चार जाले न्हू दार घरा तेन्ना लहान हे ना दार धाडयता कोण पळयता जाल्यार म्हाका सोदपाक येयले ही सगळी भियाली घरान तुका कोण तरी सकाळी चारांक सोदूंक येयल्या म्हणपाले आमचे एक परत घेतले दोन तीन भुरगे हांव येयलो सारे कितें म्हटले क्वॉर्टर फायनलीक पावल्या आणि तू आता येवकूच जाय कित्याक टीम म्हणपाले पॉवरफूल पडल्या कुंडे क्रिकेटर्स. घराकडे विचारले तुझी परवा एग्जाम मरे म्हणपाले मातशें म्हटलें घातले कपडे आणि गेलो कुंडे क्रिकेटर्स आमकां तीन ओव्हरीन 60 काढले 60 मारलो आणि हांव न्ही कांयच खबर ना तसोच गेला न्हू. पहिल्याच ओव्हरीक एक बॉलर म्हाका कोण तो उगडास ना ताका हांवें जवळ जवळ 5 सिक्सरी मारल्यो पहिल्याच ओव्हरीक 5 सिक्सरी मारले एक रन काढलो लास्ट बॉलाक आणि हेवटेन येयलो परत स्ट्रायक मेळ्ळो हांव पहिल्या बॉलाक बोल्ड त्यांचे कडेन दोन ओव्हरीन 20-22 रन येवंक ना हल्ले. सो इन्सिडंट अजूनय उगडास एक आसा ओके. सो तशेंच आमचे गोंयचे सुद्दां लेजंड्स आमी शिवराम पार्सेकर म्हणा जावं संजय नागवेकर म्हणा तेंच्यांनी खूब क्रिकेटी खातीर बरें योगदान दिल्लें आसा. टेनीस बॉल क्रिकेट आज जी वयल्या स्तरार पावल्या ती तेंच्यांनी फाउंडेशन लेड केल्लें आसा. हय तुषार बरो प्रश्न विचारलो. खंयच्याय स्पोर्ट्साक बारीक थरा वयल्यान वयर व्हरपाक जाय जाल्यार प्लॅटफॉर्म लागता ताका आनी क्रिकेटीन स्पेशली आमच्या टेनीस बॉल क्रिकेटीन जो प्लॅटफॉर्म दिवन गेला पळय हांव 1990 पयलीं उलयना 1990 जावन जे 2000 पर्यंत जे प्लेयर खेळून गेले बरे बरे तितून खरेंच बार्देसचे पणजी तालुका ऑर फोंडा तालुका वास्को तालुक्यांचे खूप प्लेयरांचे योगदान आसा. स्पेशली बार्देसचे तुम्ही पळोवंक गेल्या जाल्यार मिस्किन ब्रदर्स परेश बर्डे यशवंत बर्डे डॉमनीक म्हणून आसलो आमचो शिवराम जाल्यार ही इज अ मास्टर लिजंड तो राकेश कोरगावकर आसलो राकू म्हण ताका वळखता असे खुबसे प्लेयर आले. तुम्ही पणजे गेले जाल्यार तुम्ही नायक दिनेश नायक वॉज अ लिजंड खरंच लिजंड तेजे वांगडी म्हणतात तसे दिनेश अमृते मागीर चंद्र लोकरे आसलो शेखर आसलो उमेश आसलो मागीर तुम्ही फोंड्या गेले जाल्यार क्लेरन्स म्हणून आसलो मागीर हेमल दिपू वास्कोचो असे चार पांच वास्कोचो परत मुन्ना आसलो शेखर म्हणून आसलो परत वास्को ह्या प्लेयरांनी एक्च्युअली क्रिकेटीक जो प्लॅटफॉर्म आहा पळय गोवन क्रिकेट टेनीस बॉल प्लॅटफॉर्म ह्या प्लेयरांनी सुरवात केल्या यांच्या खातीर आमची क्रिकेट खेळूंक फुडें पावली आणि आफ्टर दॅट सेकंड डिकेड ऑर थर्ड डिकेड वॉट एवर इट इज आसतले की तितून येयले सनम पुनाजी इज प्लेईंग व्हेरी वेल सनम एक्सलंट खरंच बरो खेळटा सनम मागीर मनोज नार्वेकर आसा तितून आपाली म्हणून नांव ऐकलां आवण तेन्ना केन्ना आमी वांगडा खेळूंक ना पण नांव खूप ऐकलां संजू नार्वेकर मे बी लेटर 90s म्हणजे 95 जावन मे बी 2000 तेकता तेकता तेणी खेळूंक सुरू केले खूप असे हे प्लेयर खूप लिजंड सुद्धा जावन गेल्या आणि जे आता भायले कॉमेंटर्स जे येतात ते तुमचे भायले म्हणजे महाराष्ट्रासून जे येतात स्पेशलिस्ट त्यांना ऐकपाकूय आमकां बरे दिसतात ती मालवणी भाषा ते यांची नावं घेतात ती कित्याक घेतात की आमच्या टायमार आमकां महाराष्ट्रात वचपाक व्हेरी डिफिकल्ट आसले खेळपाक आम्ही चड टुर्नामेंट खेळूंक ना दोन तीन टुर्नामेंट सातार्डा गेले भायरूय खेळात आम्ही ना न्हू ते सांगता पण त्या टायमार आमकां सातार्डा सुद्धा वचपाक जाय जाल्यार होडयेन क्रॉस करचे पडटाले फेरीबोट न्हू होडयेन ते ताणून आमकां तेवटेन व्हरताले ग्रावंडार आमी खेळटाले आणि परत होडी घेवन सांजे येताले. सो ह्या डिफिकल्टी खातीर मोस्टली आमी तेन्ना भायर वचय नासले आणि प्रायजूय कमी आसतालो सो कोण आमकां व्हरपी आसलो स्पॉन्सर म्हणजे थंयसरलेच कोण तरी आपयताले तेंकां ते फिजिबल जायनासले सकाळचे व्हरोंक येवं सांजे हाडून पाय म्हणून आमी चड खेळोंक महाराष्ट्रान पावूंक ना.
एक तुका सांगपाक इन्सिडंट म्हणजे गडिंगलस टुर्नामेंट जातालो. इट वॉज द बिगस्ट टुर्नामेंट. आतां जायना तो काय जाताय म्हाका खबर ना, पण म्हाका दिसता जायना. आनी तेन्ना हांव दोन तीन टुर्नामेंट भायर खेळ्ळां, पण दोन तीन टुर्नामेंटूय उगडासाचे कशे आसतले. आनी कोणूय आमचे जे आदले खेळगडे आहा ते सांगतले गडिंगलस म्हाका हार्डली, म्हाका दिसता हांव तेन्ना ट्वेल्थाक ऑर फस्ट इयराक 17-18-19 वर्सां आसतली. गडिंगलस म्हाका परुरिमांग खेळटालो, हांव परुरिमांग गेल्लो आनी टिमीन आहा म्हणून म्हाका व्हेल्लो. सांगपाक म्हटल्यार की हांव ल्हान आनी हेंचे तूं म्हणटा तशें 2 वर्सान त्या टायमार ते बरे बरे खेळपी आसले लिजंड्स, म्हणून आमकां व्हरोंक सोदिनासले. सो कोणी तरी म्हटलें तेंकां मुकेश म्हणून, मुकेशान म्हटल्यार अरे सुरेश तुमकां डेली खेळपाक येता, ल्हान आसूं पूण तेंकां व्हरा न्हू म्हणून. पण म्हाका व्हरपाक हेंच्यांनी एक केलें प्रयत्न केलो व्हरपाक, म्हाका येयले घरा सांगपाक की आमी फाल्यां कोल्हापूर गडिंगलाच वचपाचे आहा, तूं येता? हांवें म्हटलें येता. सो हांव घराकडेन विचारलें, घरा म्हणपाली ना वचपाचें ना म्हणपाली टुर्नामेंटाक कोल्हापूर. तेन्ना फोन ना कांय ना, लँडलायन ना कांय ना कांय ना, हे 93-94 खबर. म्हाका आतां हें जालें की इतले पयस टुर्नामेंटाक कोणी तरी पयलींच फावट आपयलें, म्हापशा भायर खेळूकच ना तेन्ना, म्हापशा फुडें वचूकच ना तेन्ना आपयलें. सो कितें करतले हेंच्यांनी म्हाका सांगलें 10 गाडी रावतली म्हाका रस्त्यार. हांव परत येयलो, भायर येयलो, थंयच्यान ते हात दाखोवपाक लागले आनी हांव म्हटलें येयना येयना म्हटलें. रस्ते आमच्या मेन रोडाकूच घर आसलें, हांव येना म्हटलें येयना म्हटलें. ते म्हाका कितें जालें म्हाका कळूंक ना, हांव शॉर्ट पॅन्टीन आनी टी शर्ट नासलो, तसोच गेलो आनी गाडयेन बसलो. बूट ना कांय ना, शिवराम गाडयेन आसा, बूट ना, चप्पल तुका सांगपाक म्हटल्यार सुद्दां घालून आसतले अशें दीस आसले. हांव तसोच गाडयेन गेलो आनी बसलो. हेंच्यांनी बसयलो आनी डायरेक्ट कोल्हापूर येयलो. अरे हेंकां सांगता, हांव घरा तरी सांगता, कशेंच आयकना, कोणूच आयकना. तेन्ना पुंडलीक बी आमच्या वांगडा आसले, पुंडू वेरेचो, हय पुंडलीक बी आसले, बरो प्लेयर पुंडलीक सगळो, तेका वाघ म्हणटा तेन्ना. सो कोल्हापूर पावले, शिवराम म्हटल्यार रडोंक येयलो म्हाका. शिवराम म्हटलें ब्रश ना, टूथब्रश ना, कपडे ना, कांय ना कांय ना. शिवराम म्हणलें तूं कांयच भिवपता जाणा, तूं बाजारान येयलो सगळें विकत घेवन दिलें. आनी दुसरे दिसा मॅच सकाळी आनी 14-15 प्लेयर आसले. सो अशें जालें की लेफ्टी एकूच टिमी नांव आसा. म्हाका एक्चुली 13-14 दवरपाचो, पूण कोणी तरी परत हें केलें, म्हाजो टायम तेन्ना बरो आसलो. म्हाका म्हणपाक टिमीन घेवपाक, एक लेफ्ट हँडेड टिमीन जाव. एक्च्युली हांव बॅट्समॅन, पण हेंच्यांनी म्हाका 8-9 दवरलेलो बॅट्समॅन. आनी आमी 2 राउंड जिकले, म्हाका बॅटिंगूय मेळोंक ना. 2 राउंड जिकले, बॉम्बेची खंयची टीम पडली, एक खंयची आठवण येना तितली, नागपूरची खंयची टीम पडली. 2 राउंड जिकले आनी 3rd राउंड क्वॉटर फायनल. क्वॉटर फायनलीक आमकां तशीच पुनाची बॉम्बेची खंय तरी टीम पडली, व्हडली टीम, आनी हेंच्यो 8 विकेटी पडल्यो. आमकां 60-70 कितें जावं, हेंच्यांनी 30-40 काडलो. उगडास ना एक्झॅक्ट स्कोर सांगपाक शकना, पण आनी हांव सारको ल्हान, मे बी तूं जाण 17-18 वर्सां इट इज सारको यंग. आनी आमची मातशें आमी मोडवे न्हू, पण बारीक तेन्ना खूब बारीक. ओके, हांव बॅटींग तेंच्यांनी लोकांनी सगळ्यांनी होप सोडलो, सगळे जळी मेळ्ळी. हांव पळयता चलतात, म्हणजे मॅच सोंपता कशी न्हू. क्वॉटर फायनल लास्ट मॅच दिसाची, दुसरे दिसा सेमी फायनल. हांव गेलो व्हडलो बाउंड्री, म्हाका दिसता की म्हाजी नजर पावना तशी अश्योच बाउंड्री. ओके, बॉल घातलो, एक मारली. लोक तरी व्हडलो इंट्रस्ट घेयना, आमकां जवळ जवळ 7-8 सिक्सरी जाय आसली. ओके, ते वरी परत दुसरी मारली, लांब लचक बॉलर आसलो एक कोण तरी, आजून मातसो उडाश येता. लोक मातशे जागा आमच्या टिमीच्या फाटसून जे सगळे हे आसले तेंच्यांनी आवाज करूंक सुरू केलो, जागे जाले. म्हाका ती अशी करपाची सवय आसली, अशी एक सीक मारलो, दुसरो हात असो केलो आनी रावलो. 7-8 सिक्सरी मारल्यो, 2-3 ओवरी बॅलन्स दवरले आनी जिकले आमी. ओके, आनी तेन्ना क्रिकेटीक इतले क्रेज आसले न्हू, तुका सांगता हांव. पयले दिसा जो अक्षरशा हांव सांजे रडटालो की म्हाजे कडेन कांयच ना. मॅच सोंपली 5-5:30 आनी आमी थंयच कोल्हापूर गडिंगलच बाजारांत गेले. आनी लोक तेन्ना पिशे न्हू, तेन्ना सोशल मिडिया अशी मॅची पळोवपाक गर्दी पडलेली न्हू. आमी जेन्ना बाजारांत गेले तेन्ना म्हाका अशें जालें की आजूनय याद आसा, भाजयेकार चाव वालो कोण सुरज म्हाका हात दाखोवपाक, म्हटल्यार सगळे म्हाका हात दाखयता. म्हाकाच कळना कितें जालें तें, म्हणजे चायेक गेला ते चायेक पैसे घेऊन असे म्हणजे आम्ही हे पहिला पण राजू बन गया जेंटलमॅन, तो सूरज बन गया जेंटलमॅन. सारखे अशी मजा. मागीर आम्ही नेक्स्ट डे सेमीत जिंकले आणि फायनल हल्ले, म्हाका एक्झॅक्ट उडास येना. वो एक आमची गडिंगलची स्टोरी आउट ऑफ द ये. ओके, टेनिस बॉल तुम्ही म्हटले, हार्ड बॉल नसलो म्हाका दिसता. हार्डली आम्ही मधी केन्ना खेळटाले सीझन बॉल, तुम्ही जे आम्ही आता लेदर बॉल, लेदर बॉलान इन्सिडंट्स, लेदर बॉलान इन्सिडंट्स की पडले खेळोंक ना. MRF टीम, गोवा MRF टिमींग आमी, हांव 2-3 वर्सां खेळ्ळा कॉलेजीन आसतना. म्हापशासून सकाळची 7 बस सुट्टाली. क्रिकेटीचे पॅशन सांगता तुका, पॅशन क्रिकेटीचे. तेन्ना हांव गिरी रावतालो, गिरीच्यान सकाळचो 5:30 म्हापशा वचप. हांगा बस म्हाका एकदां थांबनासली त्या बस स्टॉपार, सो म्हापशा चलत वचप कपडे घेवन 5:30 आनी 7 बस सुट्टाली MRFची. त्या बसीर बसून ते खेळपाक वचप, इतली क्रेज आसली. सो 2 वर्सां खेळ्ळो, दीपक बोरकार
नाव ऐकलेलं खबर ना, ऐकून ना, दीपक बोरकर म्हणून असलो, उन्नी म्हणून असले, दीपक बोरकर खडपावन टीमीचं एक पॉवरफुल बॅट्समॅन, त्यांच्या वांगडा मागीर ते हेमल म्हणून असलो, हेमल येतालो, आम्ही बरोबर सगळे खेळ, एक दोन सेंच्युरी सुद्धा मारले आहेत. सो हे कोणाक खबर ना, मागीर पेपराचे कट ऑफ सुद्धा आहात घरात, कट आउट आहात अजूनही दौरल्या, सोदचे पडटले खरं असे असा कट आउट तुका धाडटा व्हॉट्सॲपार. ओके, त्यांना दोन सेंच्युरी मारल्या आहे ना, मारे फक्त त्यांच्या रेकॉर्डाचे असतले. तशीच पी वाय झेवियर कॉलेजीन आम्ही शिकताले, आणि झेवियर कॉलेज म्हटलं क्रिकेटीत कायच गंध ना, व्हडलो म्हणजे तिथले टुर्नामेंट खेळ युनिव्हर्सिटीचे पण जिकोंक नासले केन्ना. त्यांना आमची टीम असली पण त्यांना सचिन वेटे ओ बंड्या वरे तो वरे एम्पायरिंग करता तो सुजित राणे, सुजित राणे बी आम्ही सगळ्या टीमीन त्यांना, सुजित राणे वॉज अ लेग स्पिनर. ओके, सचिन वेटे भेलदास करा म्हणजे एक असलो. आम्ही मॅच युनिव्हर्सिटीत घातली, एक राऊंड, दोन राऊंड, तीन राऊंड जिंकले आम्ही. आणि जिंकले म्हटल्या त्या सेमी फायनलीक अख्खी अर्धी झेवियराचे लोक येले पोवपाक. आणि सेमी फायनलीक हायेन आमकां लॉ कॉलेज पडलेलं, अविनाश दाबोळकर बी बॉलर, अविनाश दाबोळकर वळखता ना दिसता. आणि एक लेग स्पिनर असलो तो विनय पालेकर अशी कितीतरी नाव आसलं, मग उडास ना, 14 बॉलान हांवें 50 मारलेली, मॅच जिंकली. सिझन बॉलान आमकां कांयच खबर ना, सिझन बॉलान खबरूच ना, मदीं रावन खेळप क्रॉस बॅटेड अशी ती एक. आणि फायनल आम्ही शेणले, लास्ट विकेटीक 3 रन जाय आसले, लास्ट विकेट आम्ही कितें तरी जाले तो रनआउट जालो काय, हांव रनआउट जालो उडास ना, आणि शेणलेले. ओके, सो आता तुम्ही जे इतले लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करताले, ट्रॅव्हलिंगाक सुद्धा मातसो किती टाइम पास आहे, सो असं तुमचं कोण एक तुका याद जाता ज्यांना तो तुमका खरंच एंटरटेन करतालो असं? एंटरटेनमेंट म्हटलं त्यांना मोबाईल नसले ना, ती गाडयेन सॉंगाला येताले ते ऐकपचे आणि वसपचे, मोबाईल वॉज आउट ऑफ द क्वेश्चन. गाडी म्हटलं ती माटाडोर टेम्पोन आम्ही गेमिंग वयताले. ओके, नॉट लाईक आता एसी कार, माटाडोर टेम्पो असली नाही रिक्षा, रिक्षेन बसून प्लेयर गेमिंग वयताले. तरी पण एक इन्सिडंट आहा, परवा क्रिकेटर खेळताना एक म्हणजे ऑलवेज आम्ही त्याला तू म्हणता तसे एक तो त्या टायमार भुरगेपण टीजर विनोद म्हणून एक भुरगो आसलो, त्याला मातशें आय एम नॉट त्याला हांव त्रास हे करिना, फकाणां करिना, बट एक इन्सिडंट सगळ्यांक खबर आहा. सो त्याला एक सॉंग आवडटाले तू 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 तारा म्हणून, आणि त्याला न्हू दात मातशें तेजे एक कटींग आसले, दातांक कटींग आसले. सो आम्ही मुद्दाम त्याला ते सॉंग म्हणूक जाय म्हणून आम्ही स्टार्ट करप, एक एकलो सॉंग म्हणप एक दोन लायनी, आणि त्याला तळ हाडून दिव एव्हरी मॅचीक, आणि त्याला कळ नाही त्याला आम्ही ते मुद्दाम सॉंग दिता म्हणून, म्हणजे तळ वयल्यान दोन तीन सॉंगां आसली त्याला मुद्दाम हाडून दिव. हो एक इन्सिडंट. ओके, आणि तुका असे किती विचारपाक जाय की तुका आता जे भुरगे मेळ्या पण इंटरव्ह्यू तू घेताय खूप जणांचे, देर इज ऑफ लेट म्हणजे 2000 खेळ स्टार्ट केला, मे बी सनम बिनम हे आम्ही त्याच्या पहिली खेळ, पण तुका आणि किती असे दिसता की लिजंड्स, हांव लिजंड म्हाका म्हणना, कित्याक आम्ही खेळ बरे खेळ के टिमींग असे ना की त्या टायमार असे असले न्हू की आता मदी मरे 2005-10 असे झाले की सगळे जमा जाताले आणि एक टीम करताली 11 एक खुबशे टिमी, हांव नाव घेना पण ऑफ लेट, पण त्यांना असे नसले एक टिमींग झाले एकूच टिमींग खेळताले आम्ही, पर्राक झाल्या पर्राक 10 खेळ 5 खेळ. आता फक्त तुम्ही ते तालुका वायज खेळून ट्रेंड येला, नाल्या मदी हांव वाईट म्हणिना कोणाक, कित्याक एज पर टायम जावकूच जाय सगळ्यो गोष्टी, कित्याक इकॉनॉमी असता सगळे असता, पण ते म्हाकाय वाईट दिसतले पोवून हे की एक टीम दोन टीम करप खेळप आणि तेच जिकप एव्हरी टायम. पण पहिलीच्या टायमार असे असले की पणजीम क्रिकेटर्स टीम असली, तू ऐकला असिजंट्स म्हटल्या पण तुवें पणजी, तुका थोडी नावं सांगता जे आताच्या भुरग्यांक खबर आशिना, पण पहिलीचे लोक जर इंटरव्ह्यू कोण पळयत जाल्यार खबर, जेराल्ड म्हणून एक बॉलर आसलो, जेराल्ड जेराल्ड हो बॉलर आसलो पळय, तेजो बॉल व्हेरी डिफिकल्ट खेळपाक, म्हणजे हांव म्हणटा की तो आतां आसलेलो न्हू सिझन बॉलान लेदर बॉलान कसो खेळटलो म्हाका खबर नासलें, पण लायट बॉलान तो बॉल ड्रॉप करतालो, तुका दिसतालो की तो फुलटोच येता म्हणून, पण म्हाका दिसता क्वचित ताका कोणी सिक्सरी मारले आसतले. ओके, वो जो टेरिबल बॉलर, सो विचित्रत बॉलर आसलो तो, एकूच दोन धेपा चलतालो आणि बॉल उडयतालो. यशवंत बर्डे, ओके, यशवंत बर्डे जो आता आयपीएल करतालो, तेजी खासियत दोन धेपात चलूनच बॉल घालितो, पण तेजी स्पीड आसली पण ती दोन धेपा चलून 130 स्पीड येताली. ओके, सो आताच्या भुरग्यांक मे बी खबर आहा खबर ना, तो एक थ्रो मारतालो म्हाका खूप लायव्ह जातालो यशवंत बर्डेचो, बाउंड्री वयल्यान उलट्या हातीन बॉल मारे तो डायरेक्ट स्टंपार पावतालो. मोहम्मद अजरुद्दीन रिव्हर्स फ्लिक असा तसो, तसं ना, असो मारा बाउंड्री वयल्यान डायरेक्ट स्टंपा कडे. ओके, सो ती कला जाल्ली. तुका किती विचारपाक जाय आता तू लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, सो
आताच्या टायमार तुका असो खंयचो गोंयचो प्लेयर एक लेफ्ट हँडेड तेजी गेम पळोवपाक आवडटा? खंयचे फॉर्मेट चलता लेदर सिजन लेदर जावं टॅनीस तुज्या हिशोबान तुवें आतां पळयता आसतलो तूं गेम नॉर्मली? हांवें चुकोन मॅची पळोवपाकय वचना पण घरा बसून युट्यूबार तुमी सगळ्यांनी तुमकां थँक्यू म्हणटा खरेंच की हांव खूब मॅची युट्यूबार हांकां विचारता तें बसता आनी पळयता युट्यूबार. एक न्हू गौरीश म्हणून कोण तरी भुरगो आसता लेफ्ट हँडेड कुणय सायडीचो गौरीश सावंत लेफ्ट मोटको आसा हय तेजी मॅच पळोवपाक म्हाका आवडटा. ओके तो म्हाका वळखनासतलो बट हांव खूब लेफ्टी आसतलें हांव ना पण तेज्यो चार पांच मॅची पयल्यो हांवें त्यो खतरनाक मॅच खेळटा कित्याक कारण तेका तेज्या कडेन हांवें किलिंग इन्स्टिंग पयला. ओके बॉलराक सोपोवपाचें आमची तेन्ना ते एक हें आसलें बॉलराक सोपोवया एक मारलो काय एक काडपाचो ना परत दुसरी सिक्स मारून तेका तेज्या कडेन हांवें ते पयला किलर इन्स्टिंग मारीत रावता फटोफाट तो म्हणजे इवन अशें आडवे दिडवे ना पण ऑफांतलो बुल्डो काडून बरो स्ट्रेट खेळटा. ओके तसो न्हू म्हाका हांव युट्यूबार हाडली मॅची पळयता तो महाराष्ट्रांतलो एकटो पप्पू पप्पू तोडकर तेजे नाव दुसरें कितें तरी पप्पू तोडकर ते पुलिसान बेतीन तेणी एक झिंगारो पळयता वांगडा कोडली गेम खेळलो तो. ओके तेजी एक खेळपाक आवडटा पळोवपाक आवडटा बाकीचे हांव तितले गेमी पळयना अश्यो म्हणजे कामा फुडें बिजनसा फुडें आनी फिटनस तेज्या फुडें उमेद खूब आसा खेळपाची पण वचूंक मेळना. आज तुमी पळयला आसतले की गोंयचे जे प्लेयर आसा ते आज सुयश प्रभुदेसाय म्हण तो आज आर सी बी खेळपाक पावलो आसा आय पी एलान. सो तुका एक कितें उद्देश दिवचें अशें दिसता अशा भुरग्यांक जर तुमी त्या स्टेजीर पावले जाल्यार तुमी कितें एफर्ट्स घालपाक जाय तुमच्या तरेंतल्यान? वयर पावपाक जाय खंयच्याय गोश्टी हांव क्रिकेटूच अशें म्हणटा खंयच्याय गोश्टीक डेडिकेशन पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. शाहरुख खानाचें एक पिक्चर आसा नांव उगडासना म्हाका ती पादुकोन दिपिका पादुकोन हिरोईन तितून एक डायलॉग आहा कुछ भी सिद्धत से मांगा तो मिलता है डायलॉग जाणार तूं खबर ना तो कितें तुका जाय जें म्हणलेलें आनी हांव बिलीव करता क्रिकेट जावं तुजें लायफ प्रोफेशन जावं कितें जावं जेन्ना तूं खरेंच मागता आनी रात दीस तूं तेंच चित्ता की म्हाका हें करपाक जाय तें खरें जातातूच तेका देर इज नो फेल्युअर इन दॅट 100% नो फेल्युअर जेन्ना पण अशें न्हू की आयज विचार केलो आनी सांजे न्हिदलो परत उठलो तशें ना 24 hours अ डे यू हॅव टू थिंक दॅट 24 hours तुका विचार करचो पडटा की आपूण टेस्ट करतलो. तूं क्रिकेटी बद्दल विचारलें तेन्ना क्रिकेट जर तुका वयर सरपाक जाय सुयश प्रभुदेसाय पावलो इन हीज प्रॅक्टीस बॅट आनी बॉल तुज्या हातीनूच आसपाक जाय तुजी स्टडी कर पण बॅट आनी बॉल हातीन आसपाक जाय टच आसता पळय टच तो टच पळोवन येना बॉल आनी बॅट घेवन तूं टक टीक 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 करीत रावपाचें भिंतीर बॉल मारपाचे बॅटान बॉल मारपाचे अशें की गरज ना की तूं असो नॅट्सानूच खेळपाचो हांव बिलीव करिना आय डोंट बिलीव इन दॅट कित्याक क्रिकेट ही तुज्या आंगांसून येता शिकोवन कोणाक येवची ना. फॉर एग्जाम्पल कोणाक शिकपाक जाय क्रिकेट एट द एज ऑफ 12 ताका आमी शिकोवं शकचे ना नॉट पॉसिबल. एक कला आसा पळय ती भितूनसून येता कला ही आसता फक्त तुका हें करूंक कळोंक जाय फाल्यां एक कोणाक जेका क्रिकेट जायना खेळपाक ताका हांव सांगीत 12 वर्सां ताका ट्रेनींग दीत न्हू तो क्रिकेटर जातलो बट ही वील नॉट रीच दॅट हाय. सो जेच्या कडेन जी कला आसा पळय ती कला जर ताका एक्सटेंड व्हरपाक जाय म्हणजे टॉप नॅशनल लेवलाचेर व्हरपाक जाय आनी शिवराम पार्सेकराचें एक मरे ड्रीम आसा आमच्या ह्या एरियेंतले एक तरी भुरगो म्हणटा तो इन एनी फिल्ड ऑर एनी स्पोर्ट्स पर्सन एनी स्पोर्ट्स फ्लॅगा सकयल नॅशनल एन्थम म्हणटलो जावं ताका म्हणजे हेका न्हू आमच्या स्टेट लेवलीक न्हू इंटरनॅशनल लेवल आनी ते करपाक म्हाका दिसता की इट्स नॉट सो डिफिकल्ट. सचिन तेंडुलकर पयल्याच दिसा सचिन तेंडुलकर जावंक ना सो बिलीफ आसूंक जाय आपणाक स्वताक बिलीफ आसपाक जाय स्वतान जेन्ना बिलीफ आसतलो तेन्ना सगळें जाता इट इज तूं विचार करून जायना आनी ती हें जायना. सो पर्टिक्युलरली कोणाक वयर सरपाक जाय हांव तेंकां एक सांगता की कंटिन्यू प्रॅक्टीस मेक्स परफेक्ट म्हणून हें आसा प्रॅक्टीस मेक्स अ मॅन परफेक्ट तशी प्रॅक्टीस 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 आनी डेडिकेशन आनी एम एक डोंगर तुका पयस दिसता पळय केन्नाय पण तूं जेन्ना सुरू करता न्हू तुका दिसतलें खंय रे तूं पावलो पण जेन्ना तूं सुरू करता तेन्नाच पावतलो न्हू. सो जर ते एम दवरूंक जाय भुरग्यांनी आपणाक बाबा नॅशनल टिमीक खेळोंक जाय ऑर आपणाक गोवा टिमीक खेळोंक जाय इजी खेळपाक व्हडलें कांय ना देर इज नथींग डिफिकल्ट इन दीस वर्ल्ड फक्त डेडिकेशन पॅशन आनी प्रॅक्टीस सगळी जाय. सुरज म्हाका एक सांग आतां एक असो बॉलर आसतलो ताका तुज्या मनान फियर आसतलो पूण तुवें तो फियर तेजेर एटॅक करून तो फियर असो तुजो गेल्लो आसा असो कितें इन्सिडंट जाल्लो आसा मॅनी टायम्स खुबशे फावटी म्हाका आमी तो बॉल खेळटाले पळय लायट बॉल
ऑफातलो बॉल ऑफान मारपाक कळनासले बिकॉज लायट बॉलान ताकद जाय आसली. हांव बारीक सो ताकद नाल्यार टायमींग दोनूच गोश्टी म्हाजे कडेन ताकद नासली टायमींग आसलो. सो ऑफातलो बॉल ऑफ टॅप टायमींग गेलो न्हू सिक्स वचनासली तेन्ना कित्याक मरे वाऱ्याचो फॅक्टर खूब आसतालो. सो ऑफ स्पिनर बॉलींग म्हाका सदींच डिफिकल्ट जाता कित्याक हांव क्रॉस खेळपाचो. सो खुबशे बॉलर आसले हांव नांव घेयना पण ते म्हाका खूब डिफिकल्ट जाताले पण त्या बॉलराक मारपा खातीर हांव म्हणजे ताका एक दोनदा तीनदा म्हाका तिणें दोन सुद्दां बॉल काडले तीन बॉल काडले सारको फ्रस्ट्रेट आसलो आनी हांव खूब एग्रेसीव प्लेयर त्या टायम. तूं आतां विचारशीत न्हू क्रिकेट सर्कलान एक 25 वर्सां तर म्हाका कोणूच लायक करचो ना हें तूं राखूक विचार पण म्हाका कोण लायक करचो ना कित्याक आय वॉज सारको हांव हॉरिबल आसलो म्हणजे उलोवपाक तुमी कितें म्हणटा ताका हें करतात ते टीच चाळोवपाक ओके फाटसून किपर रावता. सो हांव हॉरिबल कोणाचे केन्ना फुड्यान वचून बसून ताका पॉलिश करप ना तूं बरो खेळटा केन्नाच म्हणून हांवें कोण आयुश्यान म्हज्या जेन्ना लायफ आसलें आनी दुसऱ्याक केन्नाच बरो खेळटा म्हणूकच ना हांव जाणा तो बरो खेळटा पण हांवें केन्नाच म्हणूंक ना. आतांच्या भुरग्यांक पयलो हांवें आनी ते येवन सोदा सॉलीड खेळप म्हणजे एप्रिशिएट करूंक जाय पण मॅची पयली तुका खूब फुलवप म्हाका ते दिसता की इट्स लायक नॉट करेक्ट एक ताका खेळो जाल्यार एप्रिशिएट करूंक जाय डेफिनेटली पण ताका मॅची पयली वचून शी तूं कितें बॉलिंग घालता रे बॅल ताका तूं हें करता न्हू. सो तो तुका ऑफ स्पिनर असो सांगता ऑफ स्पिनर म्हाका खूब डिफिकल्ट वयताले पण हांव विचार करून 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 तेन्ना हें ना युट्यूबूय ना आमकां कितें स्टडी करतलो कोणाक जाल्यार. सो आमी स्वता हांव मागीर मातसो टिल्टेड रावपाक स्टार्ट केलें टिल्टेड रावपाक आनी दोन स्टेपां भायर चलपाक चंद्रपॉल टायप रावतानाच तसो रावप म्हणजे लेग स्टीक दाखोवन आनी परत तो ऑफ स्पीन घालता पळय ती कवर करपाक आनी एक स्टेप भायर वयतालो. ओके सो आवट ऑफ मे बी सिक्स हांव पयली चार नाल्यार पांच चुकतालो पळय ते दोन तीन चुकपाक लागलो. ओके आनी हें जेन्ना कळपाक लागलें पळय तेन्ना लायफ चेंजीस जाले लायफान चेंजीस जाले 1998 हांव हेका लागलो जॉबाक लागलो आनी इमिजिएटली 1-2 इयर्स म्हणटा तशें ड्रीम आसले की बूट नासले घालपाक. सो खूब विचार करताले की पयशे जोडपाक जाय. सो 1998 जॉबाक लागलो एज अ मॅडिकल रॅप म्हणून विथीन 2 वर्सांनी म्हाका हें मेळ्ळें प्रमोशन आनी हांव मँगलोर पावलो. ओके सो मँगलोर मागीर उरलो खेळपाक पावकूच ना. सो हार्डली हांव एक 12-13 वर्सां खेळ्ळो पण खूब खेळ्ळो हांव जबरदस्त दरार आसलो. हांव स्वता म्हणटा दरार दुसऱ्यान एक्च्युली म्हणूंक जाय पण म्हाका खबर आसा दरार आसलो तो कित्याक आमकां एक एक टायम अशें आसतालें की 100-200 रुपयाच्यो मॅची घेवन खेळटाले पळय सो टीम घेवन वयताले म्हाका खंय तरी शाळे फाटसून लिपयताले आनी झाडां पोंदा तूं फुडें येवना कित्याक ते 100 रुपया लावचे ना ते 50 रुपया लायतले हांव दिसलो जाल्यार पयशेच लावचे ना पण तशें जाताले. अशे खुबशे टुर्नामेंट्स बी आसा की आमी दिसले आतां सारके ड्रॉ नासले टिमी घालूंक परा क्रिकेटर्स आमची टीम आसली आमी जेन्ना टीम घालताले पळय खूब जाण ह्या स्टेटमेंटाक हें करतले आ खूब जाण ह्या स्टेटमेंटाक ऑब्जेक्शन म्हणजे हांव कितें उलयता पण आमकां खबर आसा हांव व्हडले टिमीक कंपेर करिना एक स्मॉल टिम्स परा टीम घातली की धाकटी टीम फुडें नांव बरें नासली एक तो दरार आसतालो ऑपोजिशन तांकां फियर आसतालो बिकॉज आय वॉज देर इन द टीम. ओके एक हांव आसा म्हाज्या वांगडा 2-3 भुरगे आसले विदेश म्हणून बरो खेळटालो ऑफलेट आसले खूब जाण आसले विदेश वैभव साळगांवकर आसलो अमय म्हणून आमकां खेळोंक येतालो शिवराम जाल्यार ताका उलोवपाचे आमी उलोवपाची येत ना कित्याक शिवरामा टायमार जर शिवराम पार्सेकर किपींग केली न्हू जाल्यार ही वूड हॅव बीन वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. हे तूं कोणाकूय विचार जेन्ना जॉन्टी रोड्स डाय मारतालो पळय ती लोकांनी मागीर पळयली आसतली पण शिवरामाची डाय पयली पळयली आसतली हे तुका हांव बरोवन दिता कमिटमेंट ही डायवींग आसली पळय इन द एअर त्या टायमार कोण मारिना शिवराम एकटोच मारतालो शिवराम इन द एअर डाय जवळ जवळ हांगासून 2-3 मिटरां सुद्दां मारून आडयतालो ती विकेट किपींग क्लास आसली पळय पण त्या टायमार हे मेळोंक ना डायरेक्शन मेळोंक ना लिजंड जावंक बाबडो पावंक ना बिकॉज सोशल मिडिया नासली लोक वळखता शिवराम शिवराम पण आताचे कॉमेंटेटर्स तुम्ही येतात प्लीज डोंट माइंड नेचर पण तुमकां तुमची मिस्टेक ना कित्याक मिस्टेक ना की तुमकां खबरूच ना न्हू इनोव्हेशन नासले तेंचे हांव केन्ना मॅची गेलो तुमकां पळयता तुमी 4-5 नांवां घेता आमकां फील जाता. सो इट इज नॉट मॅटर की तुमी घेवंक जाय म्हणून अशें ना की आमकां दिसता की आमच्या टायमार मिडिया आसूंक जाय तेंकांय कळोंक जाय ते म्हाज्या कडेन जवळ जवळ 100-200 कपां आसली धाकटी पयशे ना म्हणून विकली एक दीस. सुरज तुवें म्हटलें तशेंच हेजो उद्देशूच आमचो तो आसा की ज्या लोकांनी तुमचो खेळ पळोवंक ना तुमच्या स्वताच्या तोंडांतल्यान तुमी कशें कितें हार्ड एफर्ट्स घेवन ते स्टेजीचेर तुमी क्रिकेट खेळा ही लोकां पर्यंत पावपाक जाय म्हणून. आनी तुषार तुका एक वेरी इंट्रस्टींग स्टोरी सांगता आमचें करियर आमी क्रिकेट प्रोफेशनल सगळें खेळ्ळें पण तेच्या पयलीं भुरगेपणान जी आमची बॅटां आसताली पळय ती पिड्यांची बॅटां आसताली ऑर
एडवान्स स्टेज म्हटल्यात जाल्यार मागीर ती फळयांची आमी बॅटां करताले. फळयांची बॅटां, बॉल सॉक्साचो, विकेट लावंक जाय जाल्यार दोन गुणे लायताले, चिऱ्यार चिरो धरताले, एक व्हडली फळी घेताले आनी फळयेक फाटसून एक बडी तोपून ती विकेट आसताली. सो अशें नासलें की आतां जशें आसा पळय की तुका डे वनच्यान तुका बरी बरी बॅटां मेळटा, तशें नासलें. स्टार्टेड द करियर विथ पिड्यांची बॅटां आनी सॉक्साचो बॉल. सुरज, ह्या शोन चॅट विथ द लेजंड्स ह्या शोन तूं येयलो, त्या बद्दल तुजे आभार मानता आनी आमकां तुजो मोलादीक टायम तुवें दिलो त्या खातीर खरेंच तुजे आभार मानता. देव बरें करूं सुरज. थँक्यू.